ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। ठाणे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्रवाशाचे प्राण, थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। रेल्वे पोलीस हवालदार तुषार सोनटाके यांनी प्रसंगावधान राखत मदतीचा हात पुढे केल्याने एका तरुण प्रवाशाचा जीव वाचल्याची घटना गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये घडली आहे। या घटनेने पोलीस आणि प्रवाशांनी सोनटाके यांचे कौतुक केले आहे। ठाण्यातील फ्लॅट क्रमांक 3 आणि 4 वर गुरुवारी सकाळी 7:47 दरम्यान अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। कोपरीत भटक्या कुत्र्याने घेतला 13 जणांचा चावा, नागरिकांमध्ये दहशत। ठाण्यातील पूर्व भागातील अष्टविनायक चौक परिसरात भटक्या कुत्र्याने 13 जणांचे लचके तोडले आहेत, त्यामुळे कोपरी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे चावा घेणाऱ्या या श्वानाचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। गेल्या 2 महिन्यांपासून ठाण्यातील सावरकर नगर भागात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने 34 जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती। त्यानंतर पुन्हा मनोरमा नगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी बालकांना लक्ष्य केले आहे। शिक्षण विभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली, शाळांकडून फीसाठी होतीय सक्ती। कोरोना काळात ओढावलेल्या आर्थिक स्थितीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना ठाण्यातील अनेक शाळांनी यंदाही फी वाढ करत एकरकमी फी भरण्याचा आग्रह पालकांकडे धरला आहे। याबाबत ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढत सर्वच खासगी शाळांना यंदा देखील फी पालकांकडून टप्प्याटप्प्याने घेण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र तरीही अनेक शाळांनी पालकांकडून जाचक पद्धतीने वर्षाची संपूर्ण फी एकदा चुकवली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रश्नी खासगी शाळांनी पालकांची लूट न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। स्थानकांवर रेल नीरचा तुटवडा, कळवा ते कसारा इगतपुरी कर्जत लोणावळा विभागातील समस्या। मागील 15 दिवसांपासून मध्य रेल्वेच्या कळवा ते कसारा इगतपुरी कर्जत ते लोणावळा विभागातील स्थानकांवर रास्त दरात मिळणाऱ्या रेल नीर पाण्याच्या बंदिस्त बाटल्यांचा तुटवडा जाणवत आहे। स्थानकांवरील जनजल योजना बंद, पाणीपुरवठ्याचे नळ कोंडाळे नादुरुस्त आणि आता रेल नीरचा तुटवडा जाणवत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। ठाणे महापालिका अधिकारी करतात आयुक्तांची दिशाभूल, काँग्रेसचा नालेसफाईच्या कामांवरून आरोप। महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे 40% झाल्याचा दावा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी दौऱ्यानंतर केला असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र काही ठिकाणी नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नसल्याचा दावा केला आहे। यामुळे नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। तसेच महापालिका अधिकारी आयुक्तांची दिशाभूल करीत असून आयुक्तांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन दौरा करावा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे। व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून 6 कोटींवर मारला दल्ला, 10 पोलीस निलंबित। ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून 6 कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 7 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे। यामुळे ठाणे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। निलंबित करण्यात आलेल्या प्रत्येक पोलिसाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। या प्रकरणी इब्राहिम शेख नावाच्या व्यक्तीने गृहमंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर याचं बिंग फुटलं आहे। पालिका अधिकारी आणि कंत्राटदार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे। महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्यामुळेच BSUP योजनेत 250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे। अधिकाऱ्यांच्या कामसुकारपणामुळे सरकारचा 253 कोटी रुपयांच्या अनुदानाला ठाणे शहर मुकले आहे, तर वादग्रस्त कारभारामुळे जवळपास 500 कोटींचा अतिरिक्त खर्च झाला आहे, असा आरोप भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल फ्रेंडसे यांनी केला आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्यामुळे स्वतंत्र पथक नेमून या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे। तसेच चौकशी झाली नाही तर केंद्र सरकारकडे दाद मागावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। यामुळे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत। ठाण्यात शिवसेनेला खिंडीत गाठण्याची भाजपची रणनीती। गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली असून
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत अनेक वर्ष सत्तेवर असलेल्या शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून नवी मोहीम आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मालमत्ता करमाफी, पाणी टंचाई आणि BSUP योजनेतील घरे अशा मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला खिंडीत गाठण्यास सुरुवात केली आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत हेच मुद्दे भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे दिसून येत आहे. बुरटा चोर निघाला डोंबिवलीतील सखाराम नगर कॉम्प्लेक्स मधील रहिवासी, सोन साखळी चोरताना 5 चोरांनी पकडले. डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून सोन साखळी मोबाईल चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. विष्णुनगर पोलीस या चोरट्यांच्या मागावर आहेत. बुधवारी रात्री भोजन झाल्यावर फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका पादचाऱ्याच्या गळ्यातील सोन साखळी चोरताना एका तरुणाला पादचाऱ्यांनी पकडले. त्याला पकडून विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. डोंबिवलीत सिलेंडर वितरक कामगार गॅस एजन्सीची 56,000 रक्कम घेऊन पळाले. भरलेले 9 सिलेंडरचा अपहार. आतापर्यंत दुकानात, घरात, बँकेत चोरीचे प्रकार घडत होते. आता घरोघरी सिलेंडर वितरण करणारे कामगारही सिलेंडरच्या किमती वाढताच भरलेल्या सिलेंडरच्या माध्यमातून अपहार करून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. 2 सिलेंडर वितरक कामगारांनी डोंबिवली MIDC गॅस एजन्सी मधील भरलेले सिलेंडर परस्पर विकले. तसेच सिलेंडर वितरणातून जमा झालेली एकूण रक्कम 56,000 घेऊन त्यांनी पलायन केले. डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयाजवळील जयशक्ती भारत गॅस एजन्सी, शिवशक्ती भारत गॅस एजन्सीमध्ये हे प्रकार घडले आहेत. व्यवस्थापक लखन सोनवणे यांनी मानपडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केल्यावर हा चोरी अपहाराचा प्रकार उघडकीस आला. घरात टीव्ही आणि अपुरी जागा, परिसरात अशांतता, आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा? काळजी करू नका, उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका. अत्याधुनिक सोयीने युक्त, वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्स ची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका. आजच संपर्क करा 7378809000.